नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला पापडाची भजी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा, हे उडदाचे पापड घेतलेले, हे जिरा पापड आहे। कोणते पण पापड घेतले तर चालेल। पापडांच्या रेसिपी पण मी अपलोड केलेले आहेत। वाडगं घेतलेलं आहे आणि वाडग्यामध्ये बघा, एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। जास्त बनवलं तर थोडं जास्त घ्यायचं। एक चमचा तांदळाचं पीठ ह्यात टाकणार आहे, थोडासा ववा, तो पण हातावर मी असं चोळून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये नुसती मिरची पावडर आहे बघा, छोटा अर्धा चमचा। ह्याच्या जागी तुम्ही चिली पेक्स पण टाकू शकता। ह्याच्या जागी तुम्ही हिरवी मिरची, आलं, लसूण असं बारीक एकदम कुटून पण टाकू शकता। छोटा अर्धा चमचा धने जिरे पावडर, त्यात टाकणार आहे थोडीशी एकदम कोथिंबीर, थोडंसं टाकायचं आपल्याला हिंग पावडर, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, थोडीशी टाकायची त्यामध्ये हळद। आता ह्यात काय करायचं माहिती आहे का? थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे, अशा पद्धतीत बघा झालेलं आहे। आणि एक 2 ते 3 मिनटं काय करायचं, फास्टमध्ये असं फेटून घ्यायचं। 2 ते 3 मिनटं झाल्यात बघा, मी चांगलं असं फेटून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं। आता ह्यात काय करायचं माहिती आहे का? थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये सोडा टाकायचा आहे खायचा, आणि त्याच्यावर टाकणारे थोडंसं एकदम पाणी। चांगलं फेटून घेतल्यावर न बी सोडा टाकायची गरज पडत नाही। मिक्स करून घेऊया। सोडा टाकल्यानंतर बघा लगेच मिक्स करून घेतलेलं आहे, असं पीठ आहे आपलंही, पण बनवायला घेऊया। एका पापडाचे बघा मी 4 भाग केलेले आहे, छोटे मोठे आपण आवडीप्रमाणे करू शकतो। आणि बघा अशा पद्धतीमध्ये फक्त आपल्याला बुडवून घ्यायचं आहे। तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक एक असं सोडून घ्यायचं आहे। गॅस आहे फास्ट। आता हे तळायसाठी आपल्याला गॅस फास्टच पाहिजे बरं का? बारीक बिरीक असा मिडियम मिडियम काय पाहिजे ना, फास्ट गॅसवरच आपल्याला हे करायचं आहे। तर मी थोडंसं सोडून घेते। पहिले सोडून घेतलेत बघा, 4 सोडलेले आहेत, कारण ही कढई थोडीशी छोटी आहे, गॅस आहे फास्ट। आणि 1 मिनटानंतर आपल्याला फक्त पलटी करायचे। आता असे एकावेक जर आले ना तर थोडं साईडला घ्यायचे आणि आपण आता पलटी करूया। मस्त होतात बरं का, एकदम कुरकुरीत। सोड्याचा वापर जरी नाही केला तरी तुम्ही चालू शकता। आणि गोल्डन कलरवर फ्राय करायचे आहेत आपल्याला। मस्त असं बघा गोल्डन कलर आलेला आहे, असं चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि आता काढून घ्यायचं। आता तुम्ही बोलाल ही तेलकट होतात का? तर बिलकुल तेलकट होत नाहीत, एकदम कुरकुरीत आणि ते छान लागतात का नाही खायला, एकदा करून बघा। नितळून घ्यायचे अशा पद्धतीत घेताना। काढून घेतलेले आहेत बघा आणि खूप गरम आहेत, तरी पण मी तुम्हाला एक तोडून दाखवते। एकदम कडक बरं का असे वरून, हे बघा मस्त बघा, आतपर्यंत तेलकट होत नाहीत काही नाही, आत पापड पण चांगला भाजला जातो आणि एकदम मस्त जाळीदार असे आतपर्यंत होतात। आणि चवीला ते छान लागतात का नाही, बिलकुल तेलकट होत नाहीत। सगळ्या साईडून चांगलं पीठ लावायचं आणि करून घ्यायचे, मस्त होतात। अशा पद्धतीने मी राहिलेले करून घेते। आता ह्या पावसाळ्या दिवसात वेगवेगळ्या पद्धतीचे खूप भजी मी अपलोड केलेले आहेत, ही पण एकदा तुम्ही करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।